आता आपण बघूया दक्षिणेकडील प्राचीन राज्य, हा पण महत्त्वाचा भाग आहे. 10वीचं जे आपलं इतिहासाचं पुस्तक आहे, 11वीचं, 11वीचं जे आपलं इतिहासाचं पुस्तक आहे, त्यामध्ये आपल्याला दक्षिणेकडील जी प्राचीन राज्य आहेत यांची सखोल माहिती आपल्याला त्या पुस्तकांमधनं सुद्धा मिळणार आहे. तर उत्तर भारताप्रमाणेच दक्षिणेकडे सुद्धा काही राज्य होती ज्यांचं सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव ह्या त्या घराण्यांची नावे आहेत. सुरुवात पहिल्यांदा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सातवाहन. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये. ते होते महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही त्यांची राजधानी होती. सातवाहन घराण्यातील अतिशय महत्त्वाचं आहे गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता. नाशिकच्या लेण्यांमधील एका लेखात त्यांच्या राज्यविस्ताराचा उल्लेख असून त्यांचा उल्लेख त्रिसमुद्र तो पिय पित वाहन, त्रिसमुद्र तो पिय पित वाहन म्हणजे ज्याचे घोडे हे तीनही समुद्राचे पाणी प्याले आहेत. जसे की अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी उपसागर, म्हणजे इतक्या ठिकाणी त्यांचा घोडा गेला आहे की तीनही समुद्राचे पाणी पिलेले आहे. इतकं मोठा त्यांचा साम्राज्याचा विस्तार होता असे ते गौतमी पुत्र सातकर्णी. अजून विशेष लक्ष देण्यासारखं म्हणजे यांनी आपल्या मातेचं नाव स्वतःला लावलं होतं. आपली माता गौतमी पुत्र सातकर्णी असं त्यांना म्हटलं जात असे. सातवाहन काळात व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला होता. जुन्नर जवळील नाणेघाट हा व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा होता. तेथील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवरती कोरलेला आहे. जुन्नर जवळील नाणेघाट येथे नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरला. याच्या तुम्ही नोंदी घेऊन ठेवा. हे जे काही आपण सध्या प्रकरण घेतो आहे हे अतिशय महत्त्वाचे प्रकरण आहे, त्यामुळे तुम्ही विशेष करून याकडे लक्ष द्या. पैठण तेर भोकरदन येथील बाजारपेठांमधून रोमपर्यंत माल जात होता. बघा, पैठण तेर आणि भोकरदन इथून रोमपर्यंत आपला व्यवसाय होता. रोमच्या बाजारपेठेतून माल इकडे सुद्धा येत असे. सातवाहन राजाच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली. सातवाहन राजांच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली. आपल्याला माहिती आहे आजही तुम्ही जर अजिंठा आणि वेरूळ येथील लेणी बघायला गेल्यात तर तुमच्या लक्षात येईल की इतकं सुंदर काम आहे तिथे, इतक्या सुंदर लेण्या आहेत त्या. त्यातील रंग अजूनही असे ताजे तवाने वाटतात की असं वाटतं की आत्ता त्यांना रंग दिलेला, इतक्या सुंदर लेण्या आहेत त्या. खरंच तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही ते कोरीव काम नक्की बघायला जा. अजून अतिशय महत्त्वाचं म्हणजे गाथा सप्तशती हा महाराष्ट्र, गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्य ग्रंथ रचला गेला. हाल हा साप्ताह हा सातवाहन राजा कवी होता असे मानले जाते. हाल हा सातवाहन राजा कवी होता आणि गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्य ग्रंथ हा त्यावेळी रचला गेला. या नकाशामध्ये आपल्याला सातवाहन सातवाहन चालुक्य आणि वाकाटक ही पल्लव ही राजघराणे दिसतील. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकामध्ये विदर्भात उदयाला आलेल्या इसवी सनाच्या तिसऱ्या शतकामध्ये विदर्भात उदयाला आलेले राजघराणे म्हणजे वाकाटक. या घराण्याची स्थापना विंध्यशक्ती या राजाने केली. वाकाटक या घराण्याची स्थापना विंध्यशक्ती या राजाने केली. वाकाटकाची सत्ता आपण मगाशी पाहिलं नकाशामध्ये, मध्य प्रदेशापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत होते आणि पहिला प्रवरसेन
हा प्रसिद्ध वाकाटक राजा होता. वाकाटकांचे राज्य उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत, दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत वाढविले होते. अजून एक समजण्यासारखी बाब अशी आहे की राज्यांचा विस्ताराचा हा नकाशा हा भारतीय पटलावरती सतत बदलत होता, कारण सतत कुणावर तरी आक्रमण आणि सतत जिंकण्याचा आणि हरण्याचा खेळ हा चालत असे. हरिशेन हा वाकाटकांचा शेवटचा महत्त्वाचा राजा होता. हरिशेनाचा मंत्री वराहदेव हा सुद्धा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. हरिशेनाचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्यानेच अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले होते. हरिशेनचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे यांनी खोदवून घेतले होते. वाकाटक घराण्याची स्थापना विंध्यशक्ती या राजाने केली होती. हे काही यातले बरेच प्रश्न असे आहेत ना की ते MCQ साठी बनू शकतात, तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. वाकाटकांचे प्रशासन कार्यक्षम होते. कला आणि साहित्य यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात महाराष्ट्री या प्राकृत भाषेचा विपुल ग्रंथ रचना झाली. महाराष्ट्री या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली आणि संस्कृत वाङ्मयाचा सुद्धा याच काळामध्ये खूप विकास झाला. प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास यांनी मेघदूत हे जे काव्य लिहिले हे सुद्धा याच काळात लिहिले असावे असा अंदाज बांधला येतो. हा अजिंठा लेणीचा फोटो आहे. नंतर आपण पाहतोय चालुक्य घराणे. इसवी सनाच्या 6व्या शतकात पहिला पुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली. आजच्या कर्नाटक राज्यात बदामी येथे या घराण्याची राजधानी होती, म्हणून त्यांना बदामीचे चालुक्य असे सुद्धा म्हणण्यात येतात. 6व्या शतकात पहिला पुलकेशी कर्नाटक राज्यामध्ये बदामी येते, म्हणून त्यांना बदामीचे चालुक्य असे सुद्धा म्हणण्यात येतात. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. आपण पाहिलं की सम्राट हर्षवर्धन हा खूप मोठा राजा होता, खूप मोठा सम्राट होता, अतिशय पराक्रमी होता. आणि असं म्हणतात की राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. चालुक्यांच्या काळात अनेक तलाव व मंदिरे बांधले गेली. त्यापैकी बदामी, एहोळे, पटकदल येथे बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत. बदामी, एहोळे आणि पटकदल येथे बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत. या काळात संस्कृत व कन्नड भाषेत विपुल साहित्य निर्माण झाले. पूज्यपाद सामंतभ्रत यासारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले. पूज्यपाद सामंतभ्रत यासारखे प्रतिभावंत कन्नड कवी चालुक्य काळात जन्माला आले. पल्लव. इसवी सनाच्या 6व्या शतकात दक्षिण भारतामध्ये चालुक्य सत्तेबरोबरच पल्लवांची सत्ता सुद्धा प्रबळ झाली. कांची ही पल्लवांची राजधानी होती. महेंद्र वर्मा हा पल्लव राजा कर्तबगार आणि विद्वान होता. त्याने संगीतावरही ग्रंथ लिहिला होता. चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले. महेंद्र वर्माचा मुलगा नरसिंह वर्मा हा पराक्रमी होता. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा त्याने पराभव केला होता. यांच्या काळात चिनी प्रवासी युआन श्वांग यांनी कांचीला भेट दिली होती. प्रसिद्ध संस्कृत कवी भारवी हा पल्लवांच्या दरबारामध्ये होता. आणि वाकाटकांच्या दरबारामध्ये कोणता कवी होता ते तुम्ही लक्षात ठेवा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण आत्ताच घेतलेला भाग आहे तो. नरसिंह वर्मांच्या काळात महाबलीपुरम येथील
रथमंदिरे तयार झाली. पल्लव राजेसुद्धा विद्या आणि कलांना प्रोत्साहन देणारे होते. आपण पाहिलं आत्तापर्यंत की जेवढीही राजे आपण पाहिलीत त्या सर्व राजांनी वेगवेगळ्या धर्मातील जरी असतील ती पण त्यांनी सर्व धर्मियांना त्यांच्या कलांना प्रोत्साहन दिले, वाव दिले. त्यामुळे भारतामध्ये अनेक कला विकसित झाल्या, अनेक स्थापत्यकला, अनेक शिलालेख, अनेक स्तूप, अनेक विहार, मंदिरे ही सगळी आपल्या देशामध्ये विकसित झालेली आपल्याला दिसून येतील. हे महाबलीपुरम येथील रथमंदिर आहे. पल्लवांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियाशी जवळचा संबंध आला. पल्लव काळात देशांतर्गत व देशाबाहेरील व्यापार भरभराटीस आला होता. पल्लव राजे शैव व वैष्णव दोन्हीही पंथाचे आश्रयदाते होते. बघा, यांच्या राज्यातसुद्धा सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने व न्यायाने वागवले जाई असे वर्णन असे आपण म्हणत नाही, असे कोण म्हणतात, तर असे चिनी प्रवाशी युआन श्वांग असे वर्णन या युआन श्वांग या चिनी प्रवाशांनी आपल्या लेखांमध्ये करून ठेवलेले आहे. यावर बऱ्याचदा प्रश्न येतो. संगम साहित्य. दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा भरत असत, त्या वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या जात असत, त्याला संगम असे म्हणतात. त्यात सर्व विद्वान एकत्र येऊन चर्चा करत आणि त्यांच्याकडून जी साहित्य निर्मिती होत असे त्याला संगम साहित्य असे म्हणत. संगम साहित्यात गद्य आणि पद्य असे दोन्ही प्रकार तुम्हाला आढळतात. संगम साहित्यातील सिलप्पिधिकरम आणि मणिखेलाई ही दोन महाकाव्य आहेत. परत एकदा नाव घेते मी तुमच्या लक्षात राहावी म्हणून. सिलप्पिधिकरम संगम साहित्यातील सिलप्पिधिकरम आणि मणिमेखलाई ही दोन महाकाव्ये अतिशय प्रसिद्ध आहे. या साहित्यांमधून दक्षिण भारताचा प्राचीन इतिहास आणि लोकजीवनाची आपणास माहिती मिळते. आपण आता भारताची सांस्कृतिक माहिती थोडी घेऊयात. इसवी सन पूर्व 300 ते 800 या कालखंडात भारतात झालेल्या सांस्कृतिक घडामोडींचा आपण आढावा याच्यात घेणार आहे. संस्कृत व प्रादेशिक भाषांमधून विपुल साहित्य होते. खूप महत्त्वाचा आहे हा धडा. अश्वघोष या कवीने बुद्ध चरित्र लिहिले. भासाचे स्वप्न वासवदत हे संस्कृत नाटक प्रसिद्ध आहे. मनुस्मृती हा ग्रंथ सुद्धा याच काळात रचला गेला. अश्वघोष या कवीने बुद्धचरित्र, भासाचे स्वप्न वासदत्त, स्वप्न वासवदत्त हे संस्कृत नाटक, पतंजलीचे महाभाष्य, भरतमुनींचे नाट्यशास्त्र, त्रिपिटिक हे बौद्ध ग्रंथ आणि आगम हे जैन धर्मग्रंथ या काळात लिहिले गेलेत. अतिशय महत्त्वाचा उतारा आहे हा. मी परत एकदा रिपीट करते. अश्वघोष या कवीचे बुद्ध चरित्र, भासांचे स्वप्न वासवदत्त हे संस्कृत नाटक, मनुस्मृती, पतंजलीचे महाभाष्य, भरतमुनींचे नाट्यशास्त्र, त्रिपिटिक हा बौद्ध धर्मग्रंथ आणि आगम हे जैन धर्मग्रंथ या काळामध्ये लिहिले गेलेत. महाभारत व रामायण ही जगप्रसिद्ध महाकाव्य आहेत. संस्कृत भाषेतील या महाकाव्यांमधून त्या काळातील सामाजिक जीवनाची विपुल माहिती मिळते. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची अपेक्षा न करता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे अशी भगवद्गीतेची शिकवण आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कर्मेन्नुवा धिकारस्ते मा फलेषु कदाचन. भक्ती हा आत्मउद्धाराचा मार्ग आहे आणि तो सर्वांसाठी खुला आहे असे गीतेने सांगितले. सुप्रसिद्ध आणि संस्कृत कवी नाटककार कालिदास याच काळात होऊन गेले. त्यांचे शाकुंतल हे नाटक आणि मेघदूत हे भावपूर्ण काव्य प्रसिद्ध आहे. शाकुंतल हे नाटक आणि मेघदूत हे भावपूर्ण नाटक काव्य त्यांचे प्रसिद्ध आहे. विशाखा दत्ताचे
मुद्रा राक्षस, म्हणजे आत्तापर्यंत आपण हे जेवढ्या प्रकरणांचा अभ्यास केला, इथे या प्रकरणाचा जो आपण अभ्यास करतो आहे, यात इतके फॅक्च्युअल प्रश्न बनू शकतात, कोणी कुठलं नाटक लिहिलं आहे, कोणी कुठला ग्रंथ लिहिला आहे, त्यामुळे या धड्याच्या तुम्ही नक्कीच टिप्पण्या काढून ठेवा, त्याची नोंद तुम्ही आपल्या नोंदवहीमध्ये करून ठेवा. अशा प्रकारे मेघदूत आणि शाकुंतल ही नाटक कालिदास यांनी लिहिली आहेत. विशाखादत्त यांचे मुद्रा राक्षस आणि शूद्रकाचे मृच्छकटिक ही नाटके, तर बाणभट्टांचा हर्षचरित्र हा चरित्र ग्रंथ याच काळात रचला गेला. विष्णू शर्माने लिहिलेली पंचतंत्र ही लोकप्रिय ग्रंथ आहे. बघा त्या काळामध्ये किती विपुल काव्यरचना, नाटक आणि कलेला खूप वाव देणारी ती सगळे राजे होते, त्याच्यामुळे इतक्या विपुल प्रमाणामध्ये ग्रंथरचना, काव्यरचना झालेल्या आपणास आढळतात. भारतीय वैद्यकशास्त्रात चरक संहिता हा जो ग्रंथ लिहिला गेला, हा सुद्धा वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. चरक यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. सुश्रुत या शल्यविशारदाने म्हणजे सर्जन, सर्जन आपल्या ग्रंथात शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. वाघभट्ट यांनी म्हणजे मेडिकल सायन्समध्ये पण किती जास्त प्रगती आपल्याला दिसते, वाघभट्टांनी वैद्यकशास्त्रावरील ग्रंथामध्ये रोगांची लक्षणे, उपचार या विषयांवर चर्चा केली आहे. सिद्ध नागार्जुन याने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात विविध रसायने, शुद्ध धातू, रासायनिक प्रक्रिया यांची माहिती दिली आहे. सिद्ध नागार्जुन यांनी लिहिलेल्या रसरत्नाकरमध्ये रसायने, शुद्ध धातू आणि रासायनिक प्रक्रिया यांची माहिती दिली आहे. आता बघूया गणित यामध्ये आपण काय काय प्रगती केली होती आपल्या देशाने, ते पण आपण बघूया. गणितशास्त्रातील भारतीयांची कामगिरी म्हणजे 1 ते 9 अंक व 0 ही संख्या यांचा प्रथम वापर भारतीयांनी केला आहे. आर्यभट्ट या भारतीय गणित तज्ज्ञाने अशा संख्यांचा वापर रूढ केला. वर्गमूळ काढणे, क्षेत्रफळ काढणे, घनफळ काढणे, गणिती क्रियाची सूत्रे आर्यभट्टाच्या ग्रंथात आढळतात. आर्यभट्ट हे खगोलशास्त्र नाही होते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे त्यांनी सांगितले. वराह मिहिर व ब्रह्मगुप्त हेही उत्तम गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ होते. आद्य शंकराचार्य, वैदिक धर्मातील कर्मकांड महत्त्वाचे नसून तत्वज्ञान महत्त्वाचे आहे असे आद्य शंकराचार्यांनी सांगितले. भक्ती, शुद्ध आचरण आणि विवेक यांच्या समन्वयातून त्यांनी वैदिक धर्माला नवे स्वरूप प्राप्त केले, करून दिले. त्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला आणि वैदिक तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी ब्रह्मसूत्र भाष्य आणि गीता भाष्य ही ग्रंथे लिहिली. ब्रह्मसूत्र भाष्य आणि गीता भाष्य ही आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेली ग्रंथे आहे. शिक्षणाची अनेक केंद्रे या काळात उदयास आली. तक्षशिला, वाराणसी, वल्लभी, विक्रमशिला, नालंदा, कांची ही शिक्षणाची उल्लेखनीय केंद्रे होती. आपल्या विद्यापीठांमधून तत्वज्ञान, व्याकरण, तर्कशास्त्र आणि वैद्यकशास्त्र हे विषय शिकवले जात होते. नालंदा विद्यापीठाची कीर्ती तर परदेशात सुद्धा होती, म्हणजे परदेशातूनही नालंदा विद्यापीठाला विद्यार्थी येत असत. विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागत होती. एका वेळी 10,000 विद्यार्थी तेथे शिक्षण घेऊ शकत होते, एवढे ते विद्यापीठ भव्य होते. भारतीय स्थापत्य कलेचा विकास मौर्य काळापासून सुरू झाला होता. गुप्त काळात तिने उत्कर्ष गाठला. स्तूप, लेणी, विहार, मंदिरे, स्तंभ, शिलालेख अशा प्रकारचे अनेक स्थापत्य निर्माण झाले. सम्राट अशोकाने स्तूप बांधला. पुढे शुंग आणि सातवाहन राजांनी त्यांची पुनर्बांधणी सुद्धा केली. येथील प्रवेशद्वाराजवळ जातक कथा आणि गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग हे आपल्याला कोरलेले दिसतील. हा सांची येथील स्तूप आहे. महाराष्ट्रातील कारला येथील बौद्ध चैत्यगृह व विहार उल्लेखनीय आहेत. नाशिक व जुन्नर या परिसरातही आपल्याला बौद्ध लेणी खोदली गेलेली दिसेल.
अजिंठा येथील लेण्यातसुद्धा बुद्धांच्या मूर्ती आणि बहुरंगी भित्तचित्रे आहेत. या चित्रांमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग रेखाटलेले आहे. वेरूळच्या लेण्यांपैकी कैलास मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे हे. मुंबईजवळच्या घारापुरी बेटावरील लेण्यात सदाशिव ही शंकराची भव्य मूर्ती उभारलेली आहे. दिल्लीजवळील मेहरोली येथे लोहस्तंभ गुप्तांच्या काळातील धातुकाम कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या स्तंभाची उंची 7 मीटर आहे. आज शेकडो वर्षे उलटली तरीही या स्तंभावर गंज चढलेला नाही. प्राचीन भारतात तांबे आणि कांस्य यांच्या ओतीव मूर्ती या घडीत असत. अशा प्रकारे आपण भारतामध्ये काय काय सांस्कृतिक विकास झाला, कसा कसा कलांचा प्रचार होऊ लागला ते बघितलं. आता आपण बघू की प्राचीन भारत आणि जग यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध होता, काय आपण करत होतो, कुठल्या पदार्थांचा आपण आयात, कुठल्या पदार्थांची आपण निर्यात करत होतो, कशासाठी भारत हा प्रसिद्ध पावला होता, ह्या सगळ्या गोष्टी आपण या धड्यामध्ये बघूया, या प्रकरणामध्ये बघूया. हे प्रकरणसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. हडप्पा संस्कृतीच्या काळापासून भारताचे इतर देशांशी व्यापारी संबंध आलेले होते. पुढे भारत आणि या देशात सांस्कृतिक देवाणघेवाणही सुरू झाली. कालांतराने राजकीय संबंध वाढू लागले. तर यावेळी काय झालं की भारतामधून भारत आणि रोम यांच्यामध्ये बराच व्यापार होता. आणि भारतातून काय व्हायचं की तलम कापड, सुगंधी द्रव्ये, मोती, मौल्यवान खडे आणि मसाल्याचे पदार्थ हे रोमला निर्यात होत होते. आपण याच्या आधी पण पाहिलं, भडोच, कल्याण, सोपारा, चोल, कालिकत यांसारख्या बंदरांना व्यापारामुळे महत्त्व होते. भारताचा माल आपण मध्ययुगीन काळ ज्यावेळी बघितला त्या आपण पाहिलं की अरेबियांनी कशाप्रकारे भारताला युरोपशी जोडले होते, म्हणजे आशियालाच. तर भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत घेऊन जात. अरबी लोकांमार्फत युरोपातील लोकांना भारतीय तत्वज्ञान आणि विज्ञानाचा परिचय झाला. गणितातील शून्य ही भारतीय संकल्पनासुद्धा अरबांमार्फत युरोपामध्ये पोचली होती. इसवी सनाच्या 2व्या शतकापासून पूर्वेकडील आणि आग्नेयेकडील देशांशी भारताचा घनिष्ठ संबंध येऊ लागला. भारताच्या संस्कृतीचा प्रभाव म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांवर विशेष पडला. आपणास माहीत आहे की श्रीलंकेला सम्राट अशोका यांनी आपला मुलगा महिंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठविले होते. आजही श्रीलंका, म्यानमार, थायलंड या इंडोनेशिया, चायना या देशांमध्ये आपल्याला बौद्ध धर्माचा प्रभाव दिसून येतो. भारताचे श्रीलंकेशी व्यापारी संबंध होते. श्रीलंकेतील मोती व इतर मौल्यवान वस्तूंना भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. सिगिरिया येथील लेण्यातील चित्रांवर अजिंठा चित्रशैलीचा, बघा हा पण एक फॅक्च्युअल प्रश्न बनू शकतो की श्रीलंकेतील सिगिरिया येथील लेण्यांतील चित्रांवर अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव आहे. सिगिरिया या चित्रशैलीवर अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव आहे. श्रीलंकेत लिहिले गेलेले दीपवंश आणि महावंश हे बौद्ध ग्रंथ भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधांची माहिती देतात. दीपवंश आणि महावंश. चीन हा देश भारतासारखाच प्राचीन संस्कृती असलेला देश आहे. फार पूर्वीपासून चीनशी भारताचे संबंध होते. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कपड्याला, रेशीम तयार व्हायचं चीनमध्ये, त्यालासुद्धा खूप महत्त्व होतं. आपल्या देशामध्ये, भारतामध्ये खूप मागणी होती त्याची. चीनमधून पश्चिमेकडच्या देशांना रेशमाचा पुरवठा व्हायचा. हा व्यापार भारतीय व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने होत असे. बौद्ध धर्माला धर्माबद्दल जिज्ञासा वाटल्यामुळे चीनी सम्राटाने धर्मरक्षक कश्यप मातंग या बौद्ध भिक्खूंना चीनमध्ये बोलावून घेतले. धर्मरक्षक
कश्यप मातंग या बौद्ध भिक्खूंना चीनमध्ये बोलवून घेतले. आपणास माहीत आहे की अनेक चीनी प्रवासीसुद्धा भारतामध्ये आले होते. फाइयान आहेत, युआन आहे, श्वांग आहेत. त्यांनी अनेक बौद्ध धर्मांची चीनी भाषेत भाषांतर केली आणि त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार हा चीनमध्ये सुद्धा झाला. चीनच्या सम्राटाने बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार तिथे झपाट्याने झाला. व्यापारासाठी किंवा धर्मप्रसारासाठी भारतातील लोक म्यानमार, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया या देशांमध्ये जाऊन स्थायिक होऊ लागले. त्यामुळे तेथील लोकांना भारतीय संस्कृतीचा जवळून परिचय झाला. इंडोनेशियामध्ये सुद्धा भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. भारतातून या प्रदेशात व्यापाऱ्यांबरोबर गेलेल्या लोकांनी भारतीय तत्वज्ञान, आचार विचार, धर्मकल्पना, अनेक बौद्ध आणि हिंदू मंदिरे आजही या देशांमधून आपणास पाहावयास मिळतात. इंडोनेशियामध्ये बोरोबुदूर, इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील बौद्ध स्तूपावर भारतीय स्थापत्यकलेचा मोठा प्रभाव आहे. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथे भारतीय स्थापत्यकलेचा मोठा प्रभाव तुम्हाला आढळेल. हे बोरोबुदूर येथील स्तूप आहे. आपल्याला लक्षात येतं की इथे भारतीय स्तूपांचा प्रभाव दिसतो. आग्नेय आशियाच्या कला आणि सांस्कृतिक जीवनावर भारतीय संस्कृतीचा खोलवर ठसा उमटला आहे. आजही रामायण आणि महाभारतातील कथांवर आधारलेली नृत्य आणि नाटके इंडोनेशियामध्ये सुद्धा लोकप्रिय आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आता 6वीच्या इतिहासाचा अभ्यासक्रम हा पूर्ण केलेला आहे. परत एकदा तुम्हाला लवकरच भेटेल नवीन पुस्तकासोबत, नवीन इयत्तेसोबत, नवीन विषयासोबत. तोवर तुम्ही आपला अभ्यास करत राहा. तुम्हाला काही अडचणी आल्यास नक्की सांगा. तुमच्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच माझ्या मित्रांनी मला म्हटलं आहे की मॅडम, तुम्ही आता सकाळी थॉट्स सांगत नाहीत तर आपले लेक्चर इतके लांब होतात आहेत की मी त्या थॉट्स थांबवले होते, आपण ते परत सुरू करूयात. तोपर्यंत मित्रांनो, जय भारत, जय महाराष्ट्र.